लहान साइज 200 ग्रॅमचा 63 रुपये किलो पेरू आज या ठिकाणी युके यांनी खरेदी केलेला आहे. 75 रुपये किलो पेरू हा आपल्या युकेनेच खरेदी केलेला आहे आणि हा उत्तर भारतात त्यांनी शाहिद भाई याचा ट्राय अगोदर घेतला. यांनी 2000 किलोमीटरवर हा पेरू पहिल्यांदा पाठवून बघितला घरी खाण्यासाठी गावी आणि तो एकदम व्यवस्थित पोहोचल्यामुळे त्यांनी जी डिमांड केली त्याप्रमाणे आज पेरू त्यांनी बोलावला आणि त्यांनी धाडसानं त्याची बोली 85 रुपये किलोपर्यंत लावलेली आहे. म्हणजे 63 रुपये किलो पासून 85 रुपये किलो पर्यंत माल गेलेला आहे. जागेवरती ह्याच्या खरेदीत 40-45 रुपये चालल्यात अशा शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे. परंतु जर सिलेक्टेड माल चांगले जर माल निवडून येत असतील तर अशा मालाला आपण मार्केटिंग सुद्धा चांगलं करू शकतो आणि व्यापारी सुद्धा दिलखुलासपणे त्यांनी रेट दिला. का बळजबरी केली? बळजबरी न करता गिराकांनी रेट दिलेला आहे. त्यामुळे आपल्या इंदापूरकरांचा किंवा आजूबाजूच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं किती नुकसान होत आहे हे आपण ह्याच्यावर लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद. आता हे VNR 50 रुपये 52 रुपये 53 रुपये 55 रुपये 56 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 रुपये
60 रुपये, 60, 61, 62, 65, 68, 67 रुपये, 70, 70 रुपये, VNR 70 रुपये, SFC. हाँ, तरी अजून ह्या VNR ची क्वालिटी ज्या मनावाशी नाहीये, क्वालिटी अजून जर जागेवरती जी आपण देताय त्या पद्धतीने जर क्वालिटी असेल तर अजून त्याला ग्राहक चांगला रेट देऊ शकतो. हे रिजेक्शन मधला माल आहे आणि हा जर चांगला माल आला तर तुम्ही त्याला अजून चांगला दर्जेदार रेट देऊ शकताय. आपल्याला पेरू देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आज ज्या व्यापाऱ्यांनी इथं मालामध्ये बोलीमध्ये सहभाग घेतला आणि ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी माल लावला त्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजून सर्वांचं स्वागत करावं.